श्री स्वामी समर्थ नमस्कार। तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत। तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे। घरात आणलेली प्रत्येक गोष्ट सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते, त्यामुळेच वास्तूनुसार प्रत्येक गोष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे। अनेक गोष्टी अनेक वेळा आपण दैनंदिन कामात अशा काही गोष्टी वापरतो की त्यामुळे वास्तू दोषाचे कारण बनतात। असे म्हटले जाते की या एक गोष्ट म्हणजे प्रत्येक जण वापरत असलेली यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपले पॉकेट किंवा ऑलेट किंवा पर्स होय। या पर्समध्ये किंवा पॉकेटामध्ये पैसे, फोटो, बिले, कागदपत्रे यांपासून कितीतरी वस्तू ठेवल्या असतात हे आपल्याला सर्वांना माहीत नाही का? पण वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की पर्समध्ये सर्व काही ठेवणे आवश्यक नाही, कारण पैशांव्यतिरिक्त इतर गोष्टी ठेवल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते। इतकेच नाही तर आयुष्यात किंवा करिअरमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात। जाणून घेऊया वस्तूनुसार पर्समध्ये कोणत्या 5 वस्तू तुम्ही लगेच काढा। आता मी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काढाव्याच लागतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पहिली गोष्ट आहे म्हणजे देवांचे फोटो। अनेकांना सवय असते की पर्समध्ये आराध्याचे चित्र ठेवतात। असे केल्याने भगवंताची कृपा सदैव आपल्यावर राहते असा त्यांचा विश्वास आहे। तर दुसरीकडे वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही देवाचे चित्र पर्समध्ये ठेवू नका। असे केल्याने जीवनात अनेक समस्या उद्भवतात आणि कर्ज काढू आपले जे कर्ज आहे आपल्यावर ते वाढू लागतं। पुढे आहे ते म्हणजे मृतांची चित्रे। पर्समध्ये लोक आजकाल मृत वा जे नातेवाईक आहेत त्यांची छायाचित्र ठेवतात, पण तसे करणे टाळले पाहिजे, कारण वास्तूनुसार ते अशुभ आहे। जर एखाद्याने आपल्या पर्समध्ये मृत व्यक्ती चित्र ठेवले असेल तर त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो। तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बहुतेक लोक चाव्या पर्समध्ये ठेवतात, मात्र वास्तूनुसार असे सांगण्यात आले आहे की तसे करू नये, कारण यामुळे जीवनात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो। चौथी गोष्ट आहे ती म्हणजे जुनी बिले। ही एक अतिशय साधी सवय आहे जी बहुतेकजण फॉलो करतात। वास्तविक शॉपिंग, रेस्टॉरंट बिल, वीज किंवा इतर बिले गमावू नयेत म्हणून पर्स सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून विचारात घ्या। पण वास्तूनुसार असे केल्याने आयुष्यात अनेक संकटे येतात, त्याचबरोबर पैशाचे नुकसान होण्याची शक्यता लक्षणीय आहे। आणि शेवटची आणि 5वी गोष्ट आहे ती म्हणजे फाटलेल्या नोटा। पर्समध्ये कधीच फाटलेल्या नोटा ठेवू नयेत, कारण ते तुमचं नशीब बिघडवू शकते। त्यामुळे पर्समधून फाटलेल्या नोटा लगेच काढून टाका किंवा फेकून द्या किंवा बँकेमध्ये देऊन टाका। तर अशा या 5 वस्तू होत्या, तुमच्या पर्समध्ये असतील तर त्वरित काढा, कारण त्यामुळे तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही आणि व्हिडिओ शेअर करायलाही हरकत नाही। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भेटूया पुढे अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।